मला सुख हवं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हा मला म्हणजे कोण, हा मी कोण आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तेव्हा मी म्हणजे आपण असं म्हटलं की आपल्या ठिकाणी जो मी मी म्हणणारा आहे, आपण सतत मी मी म्हणत असतो, आणि हा जो मी मी म्हणणारा जो आहे ना, ते खरं आहे चैतन्य शक्ती, किंवा ज्याला आपण आत्मशक्ती म्हणूया किंवा त्याला ईश्वर म्हणूया। ईश्वर म्हटलं की लोकांना जरा वेगळे डोळ्यासमोर चित्र मूर्त्या यायला लागतात, म्हणून सद्गुरूंनी सायंटिफिक शब्द वापरला आहे तो म्हणजे चैतन्य शक्ती। आता ही चैतन्य शक्ती आपल्याकडे जी वास करते ती खरी मी मी म्हणत असते, पण हीच चैतन्य शक्ती आपल्या ठिकाणी मन रूपाने नांदते। पहिलं लक्षात ठेवायचं, हीच चैतन्य शक्ती आपल्याकडे मन रूपाने नांदते, हीच चैतन्य शक्ती आपल्या ठिकाणी देहरूपाने नांदते। म्हणून मी जेव्हा मी म्हणतो तेव्हा या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण तीच चैतन्य शक्ती मन रूपाने पण आहे आणि शरीर रूपाने पण आपल्याकडे आहे। म्हणून मला सुख हवं आहे मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला म्हणजे माझ्या शरीराला सुख हवं आहे, मला म्हणजे माझ्या मनाला स्वास्थ्य हवं आहे, आणि मला म्हणजे माझ्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती आहे तिच्या ठिकाणी जे आत्मसुख आहे ते आत्मसुख पण त्याला हवं आहे। ज्याला आपण जीव शब्द वापरलेला आहे सद्गुरूंनी, त्या शब्दामध्ये अडकू नका, त्या चैतन्य शक्तीला जीव म्हटलेलं आहे, कारण ही शक्ती आपल्याकडे जीव स्वरूपात नांदते, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला कॉस्मिक लाईफ फोर्स म्हणतात। म्हणून आपल्या तिन्ही ठिकाणी आपल्याला सुख हवं आहे। मग सद्गुरूंनी क्लिअर केलं की शरीराच्या ठिकाणी जे आपण सुख सुख म्हणतो ते सुख नसून सुख सोयी आहेत, म्हणून सांगितलं सुख सोय, म्हणजे शरीराला जे काही आपण सुख म्हणतो ते खरं म्हणजे सोयी असतात, आणि या सोयी सगळ्या आपल्याला पैशांनी मिळतात। सोयी म्हणजे काय? वस्त्र, अन्न, निवारा, गाडी, घोडा, सगळं जे काय पाहिजे असतं आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पैशांनी मिळतात, पण ह्या मिळून आपल्याला सुख ही गोष्ट आपल्याला मिळत नाही, तर आपल्याला मिळते ती सोय, आणि ही सोय शरीराची होती। मी हे पण सांगितलं की जेव्हा शरीराची सोय होते तेव्हा आपोआप मनाला पण बरं वाटतं, शेवटी ते वेगळं नाहीच आहे। त्यामुळे शरीराला जेव्हा आपण गाडी घेतो, गाडी घेऊन आपण जेव्हा गाडीतनं फिरतो तेव्हा शरीराची सोय होतेच आणि मनाला पण बरं वाटतं, वा आपल्याकडे गाडी आहे। म्हणून या पैशाच्या आधाराने आपल्याला सगळ्या सुखसोयी मिळू शकतात, पण मनस्वास्थ्य हे पैशाच्या आधाराने मिळत नाही। सद्गुरूंनी काय सांगितलं की चांगली बायको, चांगलं कौटुंबिक सौख्य, चांगली मुलं, चांगला शेजारी, चांगला बॉस, चांगलं सर्व सर्व तुम्हाला पाहिजे असेल ना, तर ते पैशाने मिळत नाही। मग ते कशाने मिळतं? तर ते पुण्याईनं मिळतं सांगितलं सद्गुरू। आणि तिसरी गोष्ट जी आहे की खरं सुख कुठे आहे, कारण मागे मी हा विषय घेतलेला आहे की हे जे विषय सुख आहे, विषयाच्या आधाराने जे मिळतं ते टेम्पररी असतं, आणि ते टेम्पररी असल्यामुळे ते काय आपल्याला परमनंट मिळत नाही। म्हणून खरं सुख जे आपल्याला हवं आहे ना ते परमनंट असलं पाहिजे, कारण आज आहे आणि उद्या नाही ह्याला काय मजा नाही, आज सुख आहे आणि उद्या नाही ह्यात काय मजा आहे। म्हणून हे टेम्पररी जी गोष्टी आहेत ना ह्या आपल्याला नको आहेत, आपल्याला परमनंट सुख पाहिजे। आता परमनंट सुख सद्गुरूंनी सांगितलं ते फक्त आत्मसुखामध्येच आहे। आता आत्मसुख म्हटल्यानंतर सगळ्यांना जरा चक्कर येते की हे कधी मिळणार मग आपल्याला, तसं काय घाबरायचं कारण नाही। सद्गुरूंनी खूप आपल्याला नवीन नवीन आयडियाज सांगितले आहेत की जे कोणालाही प्रापंचिक माणसालासुद्धा ते आत्मसुख मिळवता येईल अशी सद्गुरूंनी व्यवस्था केलेली आहे। म्हणून आपण जो सुखाचा शोध घेणार आहोत तो शोध सद्गुरूंकडे आल्यानंतर थांबतो, कारण सद्गुरू आपल्याला सुख कुठे आहे हे बरोबर सांगतात। म्हणून मी मागे सांगितलं होतं की सुखसोयी पाहिजे त्याला पैशाचा आधार लागतो, मनस्वास्थ्य पाहिजे असेल तर त्याला शहाणपणाचा आधार लागतो, आणि आत्मसुख पाहिजे असेल
तर त्याला सद्गुरूंचा आधार लागतो हे लक्षात ठेवायचं. या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पैशासाठी म्हणजे आपण जे सुखसोयी म्हणतो त्याला आपल्याला पैशाचा आधार लागतो, पैसा पाहिजेच. नंतर आपण काय सांगितलं की आपल्याला जे कौटुंबिक सौख्य किंवा मनस्वास्थ्य पाहिजे त्याला पुण्याईचा आधार पाहिजेच, पण ते टिकवण्यासाठी शहाणपणाचा आधार लागतो किंवा पुण्य मिळवणं हे सुद्धा शहाणपणामध्येच येतं. म्हणून शहाणपणाचा आधार लागतो. आणि आत्मसुख जर पाहिजे असेल तर तिथे सद्गुरूंचा आधार लागतो. म्हणून आपण सुखसोयीबद्दल बरंच बोललो, आता आपण आलो आहे ते मनस्वास्थ्य. की मनाला बरं वाटणं हे काय खरं नसतं. मनाला बरं वाटतं, थोडा वेळ बरं वाटतं, नंतर पुन्हा कंटाळतं मन. मन एवढं चंचल आहे हो, कुठल्याच गोष्टीमध्ये जास्त वेळ रमत नाही. थोड्या वेळ रमतं आणि पुन्हा त्याच्यातनं ते बाहेर पडतं. म्हणून आपल्याला जे आत्म हे मनस्वास्थ्य पाहिजे, तिथे सद्गुरूंनी काय सांगितलं की मन स्वस्थ व्हायला पाहिजे. मनस्वास्थ्यासाठी मन स्वस्थ व्हायला पाहिजे. स्वस्थ स्वस्थ नाही, स्वस्थ व्हायला पाहिजे. कारण हे स्वस्थ मन म्हणजे स्थिर मन, हे स्वस्थ मन म्हणजेच मनाला स्थैर्य देणं, याला स्वस्थता म्हणतात. मग ही स्वस्थता येते कशी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याला आपण बरेच मार्ग सद्गुरूंनी सांगितले की मनशांती जर तुम्हाला पाहिजे असेल तर मन निवांत केलं पाहिजे, म्हणजे निर्विकार केलं पाहिजे, म्हणजे निवृत्त केलं पाहिजे, म्हणजेच विचाररहित केलं पाहिजे. म्हणजे विचाररहित केल्यानंतर मनशांती मिळते. किंवा दुसरा उपाय सद्गुरूंनी सांगितलं की शुभ विचार सहित जर तुम्ही ठेवलं मन तरी तुम्हाला मनाला शांती मिळेल. मी काय बोललो आहे का, विचाररहित आणि शुभ विचारसहित. म्हणजे काय, सतत जर आपण शुभचिंतन करू शकलो तरी आपल्याला मनाला स्वास्थ्य मिळतं, लक्षात ठेवायचं. आणि तिसरी गोष्ट, वर्तमानमध्ये राहून आपल्याला मनाचं स्थैर्य मिळू शकतं. या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही गोष्टींनी आपण मनशांती मिळवायचा किंवा मनस्वास्थ्य मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. पहिली गोष्ट, विचाररहित अवस्था किंवा निवांत होणं, हे काय सबन दिवस नाही राहू शकत. कारण आपल्याला सब प्रपंच करायचं आहे, आपल्याला व्यवहार करायचा आहे, आपल्याला व्यवसाय करायचा आहे, त्यामुळे विचाररहित अवस्था आपल्यासाठी नाही आहे. मग काय, सकाळी उठून एक 10-15-20 मिनटं जेवढा वेळ तुम्हाला विचाररहित अवस्थेत राहता आलं ते पण आपण शिकवतो. पण तसं राहता आलं तर तुम्हाला खूप बरं वाटतं, चार्ज होतो आपण. चार्ज विचारित अवस्थेत जर आपण गेलो ना तर आपल्याला तो ते जर आतमधलं जे तत्त्व आहे, आत्मतत्त्व, त्याचा कुठेतरी स्पर्श होतो आणि आपण चार्ज होऊन जातो. जसं आपण मोबाईल सकाळी उठल्यानंतर चार्जिंग करून घेतो आणि मग सबन दिवस तो आपल्याला उपयोगी पडतो, तसा हा जो निर्विकार अवस्थेत किंवा निवृत्त अवस्थेमध्ये जर तुम्ही थोडा वेळ जरी राहिला तरी त्या अवस्थेमध्ये आपल्याला जो स्वरूप आहे, आपलं आनंद स्वरूप जे आहे, त्या स्वरूपाला तो स्पर्श करून जातो आणि त्यामुळे आपली बॅटरी चार्ज होऊन जाते. हे सकाळी उठून केलं, छान झालं. मग सबन दिवस काय करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सबन दिवस आपल्याला मनस्वास्थ्य कसं ठेवायचं? मग सद्गुरूंनी काय सांगितलं, दोन गोष्टी आहेत, रिकामपणी शुभचिंतन. आणि जेव्हा आपण कामाला असतो तेव्हा कामामध्ये पूर्ण लक्ष, दोन गोष्टी. म्हणून म्हटलं कामाकडे पूर्ण लक्ष आणि रिकामा वेळ शुभचिंतन. असं जर तुम्ही सबन दिवस तुमची जर अवस्था ठेवली मनाची, तर तुम्हाला मनापासून मी सांगतो, मनसे सांगतो की मनस्वास्थ्य मिळेल. हे जे मनस्वास्थ्य मिळण्यासाठी सद्गुरूंनी शुभचिंतनाची आपल्याला जोड दिलेली आहे, शुभचिंतनाचा आधार दिलेला आहे. मग शुभचिंतन कसं करायचं आपण हळूहळू बघू, त्या विषयावर शेवटी यायचंच आहे आपल्याला. पण वर्तमान स्थितीत राहून म्हणजे काय असतं, सगळेजण म्हणत असतं की प्रेझेंटमध्ये राहा, प्रेझेंटमध्ये राहा, वर्तमान क्षण पकडा. एवढं सोपं नाही पकडणं, पकडापकडीचा खेळ सोपं नाही आहे.
कारण वर्तमान क्षण आपल्या हातातून सुटतोच नेहमी, आपण कधीच वर्तमानात राहू शकत नाही हे सत्य आहे. पण मग वर्तमानात राहायचं कसं? मग सद्गुरूंनी सांगितलं की तुम्ही काम जे काही काम करता, कुठलंही काम असू दे, ऑफिसचं काम असू दे, संस्थेचं काम असू दे, त्या कामामध्ये पूर्णपणे तुम्ही मग्न व्हायला पाहिजे, तुम्ही कम्प्लिटली त्याच्यामध्ये फोकस व्हायला पाहिजे, जेणेकरून तुमचं मन इथे तिथे जाणार नाही आणि प्रेझेंटमध्येच राहील. म्हणून जे लोक कामामध्ये मग्न असतात, कामामध्ये तन्मय होतात, ते लोक कधीच कामाचा त्यांना कंटाळा येत नाही आणि ते त्यांना आनंदच मिळतो, कामातून त्यांना आनंदच मिळत असतो, कारण ते तन्मयतेने काम करतात. म्हणून कुठलंही काम असू दे, घरचं काम असू दे, संस्थेचं काम असू दे, नंतर कंपनीचं काम असू दे, व्यवसाय असू दे, सगळीकडे फोकस व्हायला शिका. फोकस इथे तिथे हलायचं नाही, हे शक्य आहे लक्षात ठेवा. तन्मयतेने काम करणारी माणसं मी बघितलेली आहेत, तन्मयतेने. म्हणजे ते सकाळी मी नेहमी सांगतो, सोमवारी उठून ज्याला ऑफिसला जायची इच्छा असते तो खरा तन्मयतेने काम करतो, नाहीतर सोमवार आला डोक्याला आट्या, दोन दिवस मजा केली शनिवार रविवार, आता सोमवारी जायला पाहिजे, ह्या ज्या आट्या ज्यांना येतो ना त्यांना हे काय म्हणतात त्याला मनस्वास्थ्य मिळणं कठीण आहे. म्हणून आपण आपल्या जॉबमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे तन्मय व्हायला पाहिजे, जेणेकरून आपलं मन हे नेहमी वर्तमानात राहील, इथे तिथे हलणार नाही याची काळजी ते घेईल. आणि राहिलेला वेळ जो असतो, रिकामा वेळ, तो शुभचिंतनाने भरून काढला पाहिजे असं सद्गुरू म्हणतात. शुभचिंतनाचा अर्थ काय? चांगलं चिंतन, इष्टचिंतन किंवा ईशचिंतन, दोन्ही. मग प्रार्थना म्हणत राहा किंवा लोकांबद्दल चांगला विचार करत राहा, वाईट विचार मनामध्ये येणार नाही याची काळजी घ्या. एवढं जर केलं ना तर आपल्याला खरं मनस्वास्थ्य मिळू शकतं. आता हे काय अशक्य आहे का? एकदम अशक्य नाही, याला साधना करायला लागते. साधना म्हणजे प्रयत्न करायला लागतो. तर हे जे मनस्वास्थ्य विषयावर मी जो आलेलो आहे, हे मनस्वास्थ्य मिळण्यासाठी मी सांगितलं की पुण्य पाहिजे, पण हे पुण्यसुद्धा शहाणपणानेच मिळतं हे लक्षात ठेवायचं. कारण शहाणपणाचा जो आधार लागतो आपल्याला, त्या सद्गुरूंनी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या शहाणपणामध्ये. शहाणपण कशाला म्हणतात? सद्गुरूंना मी विचारलं होतं पूर्वीच, आम्ही सगळे शहाणे आहोत, तुम्ही आम्हाला काय शहाणपण देणार? आणखीन आहोत की नाही आपण सगळे शहाणे? हो की नाही? होच म्हणणार सगळे. त्या आपण शहाणे असतो असं प्रत्येकाला वाटतं, पण ते नसतं, ते फक्त सद्गुरूंना माहीत असतं. म्हणून सद्गुरूंनी शहाणपण कशात आहे, शहाणपण मिळवायचं कसं, हे आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. म्हणून मी सद्गुरूंनी ज्या तीन गोष्टी सांगितल्या त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट काय सांगितलं? की निसर्गाशी सुसंगत जीवन जगा. निसर्गाशी आणि निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगा, हा पहिला गोष्ट सांगितली. दुसरं काय सांगितलं? शुभनियती निर्माण करण्यामध्ये शहाणपण आहे. म्हणजे काय? शुभकर्माद्वारे, शुभनियती म्हणजे पुण्य निर्माण करून आपली नियती चांगली निर्माण करणं आणि त्या नियतीतनं सुख मिळवणं, ह्याला म्हणतात शहाणपण. म्हणजे आपली नियती आपण निर्माण करायची, शुभनियती आपण निर्माण करायची, जेणेकरून आपल्याला सुख मिळेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की बहिर्मन म्हणून मनाचा शोध आपल्याला घ्यायचा आहे किंवा मनाचा बोध घ्यायचा मी जे म्हणतो आहे, कारण बहिर्मन आणि अंतर्मन हे दोन शक्ती आपल्याकडे देवाने दिलेले आहेत, निसर्गाने दिलेले आहेत. याचा योग्य वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये मनस्वास्थ्य मिळवू शकतो. कारण मनस्वास्थ्य मिळवण्यासाठी करायला काय लागतं? परिस्थिती चांगली पाहिजे, तरच मनस्वास्थ्य मिळेल. परिस्थिती जेव्हा भयानक असते तेव्हा आपल्याला मनस्वास्थ्य मिळत नाही. तुम्ही किती म्हणाल, घरामध्ये जर प्रॉब्लेम असेल, व्यवसायामध्ये तोटा असेल, भरपूर कर्ज डोक्यावर असेल, तर मनस्वास्थ्य मिळत नाही. म्हणून परिस्थितीप्रमाणे मनस्वास्थ्य होतं. मग याला उपाय काय? मनस्थिती बदला, सद्गुरूंनी सांगितलं. मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलेल, परिस्थिती बदलली की मनस्वास्थ्य तुम्हाला मिळेल आपोआप. म्हणून मनाला महत्त्व सद्गुरूंनी दिलेलं आहे.
म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन याचा योग्य रीतीने उपयोग करून आपण आपली परिस्थिती सुधारू शकतो आणि त्याच्यातून आपली मनस्थिती सुधारेल आणि मनस्वास्थ्य आपल्याला मिळेल। म्हणून या तीन गोष्टी सद्गुरूंनी सांगितलं की एक म्हणजे निसर्ग नियमांना अनुसरून किंवा निसर्गाला सुसंगत जीवन जगणं, दुसरी गोष्ट काय सांगितली शुभकर्माद्वारे शुभनियती निर्माण करणं आणि तिसरी गोष्ट सांगितली बहिर्मन आणि अंतर्मन यांचा योग्य उपयोग करून आपल्या आयुष्यामध्ये आपण चांगले सकारात्मक बदल घडवून आणू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला मनस्वास्थ्य मिळू शकतो। आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,